we are having this issue in Mandre. There is supposed to be an entertainment center coming up, which a lot of the locals as well as many from the opposition are opposing. This is supposed to be prime land and a huge center supposed to come up. Our reporter Sandeep Kamolkar is in there, has been tracking this. So we will go to him now. Kamolkar, kitle jago kitlo kedollo jago hato thing ani who exactly? ये मांद्रे जुनसवाडा म्हणता पळय थंय रेवेन्यू डिपार्टमेंटाचो एक प्लॉट आसा म्हणजे हो लॉंग बॅक तेंच्यानी घेतलेलो आसा आणि हो तसो पडून आसलेलो थंय खुबशे प्रोजेक्ट घालपाचे म्हण पहिले एरिया कमलकर एरिया एरिया जुनसवाडा 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 केदो ओढलो जागो केदो ओढलो जागो जागो जवळ जवळ 1,75,000 त्यांना दिलेलो असा सध्या जीटीडीसीक दिलेलो असा रेव्हेन्यू डिपार्टमेंट टू जीटीडीसी आता थंय त्यांच्यानी आता किती केला एंटरटेनमेंट प्रोजेक्ट म्हणून एक किती तरी हाडपाचे ठरयला आता हाडपाचे ठरयला ऑलरेडी एंटरटेनमेंट प्रोजेक्ट पेडण्यान असा पेडण्यान पहिली प्रपोज केलेलो असा आणि त्याचेर अजून हे कायत ना पण हो सेकंड आणि एक एंटरटेनमेंट प्रोजेक्ट हो मांद्रे हाडपाचो ठरयला आय वॉन्ट टू नो ए एंटरटेनमेंट प्रोजेक्ट म्हणून तुमका तुम्ही जाणा किती एक्झॅक्टली येतले ते तिथून किती डिटेल्स असा तुमचे कडे व्हॉट इज दिस प्रपोज अजून त्याचो डिटेल अजून त्याचो डिटेल अजून कोणाकच कळलो ना पण ऑलरेडी थंय नाल त्या दिसा फोडलो बाबू आजगावकर सर लोकांनी निषेध व्यक्त केला एंटरटेनमेंट विलेजाचे त्याचे किती म्हणणे आहे तुमचे हरेक गोष्टी खूप विरोध असतात पण जे बरे जाता ते गोयक जाय नी तुम्ही लोकांक घेऊन तुम्ही लोकांक घेऊन बसून डिस्कस करतले त्याच्यावर काय डायरेक्ट गो ऑन विथ द प्रोजेक्ट करतात घेऊनच पुढे वयतले सर पण तुम्ही सांगितले फायदे केपी की लोकांक आम्ही कॉन्फिडन्सान घेतला मागीर आम्ही ते घेतले अजून फॉलोअप खूप करपाचे कळ तुका कोणी सांगता म्हणून किती जाऊ शकना आमकां गोयचे हे लोकांक नाका जाल्यार तुम्ही हे बंद करतले तुम्ही कोणें नाका म्हटलं अजून त्याची मिटिंगी बिटिंगी जातल्यो न्ही त्याचे तो सगळे कॉन्फिडन्सान घेतलो न्ही सगळ्या लोकांक आम्ही घेतले सगळ्या भितरांनी करतो आणि तुम्ही मिडियाय घेऊपाक जाय सगळे बरे असल्यार फुडें वयतले ओके या कमलकर नाव हॅज दीस प्रोजेक्ट हो प्रोजेक्ट लोकल्सा कडे मिडिया कडे पंचायत कडे कोणा सगळ्यां कडे कितें डिस्कस जाला वेन दॅट इज प्रोजेक्ट वॉज सपोज टू कम कितें करया कितें कन्सल्टन्सी वा कितें जाल्या सगळ्यां कडे तुमच्या कडे थिंगा तुमी ऑफ द फ्रॉम द एरिया तशें अजून कोणाच कडे काय अशें अजून डिस्क्लोज जावंक ना की बाबा हांगासर हो एंटरटेनमेंट प्रोजेक्ट हातूर एंटरटेनमेंट अमके आसतले ना जाल्यार एंटरटेनमेंट कितें बाबा म्युझीक आसतले नाल्यार एंटरटेनमेंट आनी कितें तरी गेमींग आसतले अशें अजून कांयच ठरलेलें ना आणि हे म्हणतात की एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट म्हणून ते पुढे सरले पण ज्यांना लोकांक मांद्र्याचे कळना एंटरटेनमेंट एक्झॅक्ट किती पंचायत किती म्हणता सगळ्यांक पंचायतीकडे हा कालच गेल्लो आणि सरपंचान डायरेक्ट सांगलेले असा एंटरटेनमेंट प्रोजेक्ट यांच्यानी नाल बी फोडलो पण अजून आमच्या पंचायतीक कांयच यांच्यानी एक फाईल दिवंक ना की बाबा हो तुमच्या वाठारांनी येता तुमच्या एरियेक येता पण ते अननोन असा कोणाकच खबर ना आणि खुद्द सरपंचान म्हटलेले असा की एंटरटेनमेंट किद्या खातीर ऑलरेडी एंटरटेनमेंट त्या जाग्यार त्याच्या सकयल एक हॉटेल असा थंय एंटरटेनमेंट सदांच चालू असता पण हो एंटरटेनमेंट आणि किद्या आणि हो एंटरटेनमेंट असलो जाल्यार एंटरटेनमेंटाच्या अंडर किदें किदें येता किद्या खातीर एंटरटेनमेंट कसलो एंटरटेनमेंट आता बाबा तो एक्झॅक्ट सांगलेलो बाबा थंय किदें तरी हॉल येता ना जाल्यार थंय बाबा आणि किती तरी एंटरटेनमेंट संगीत किती तरी म्युझिकाचे किती तरी येता ना जाल्यार बाबा ते कॅझिनो येता असे किती तरी सांगता जाणे आता एंटरटेनमेंट लोक सारखे अननोन असा एंटरटेनमेंट किती तेच खबर ना ताका लागून हो प्रॉब्लेम झाला आणि 300 crores प्रोजेक्ट जेन्ना तू हाडटा जेन्ना येदो व्हडलो प्रोजेक्ट येता इतल्या पैशांचो त्यांना लोकांक सांगपाक जाय असलेले हो असो असो प्रोजेक्ट असा आणि बाबा हे इतले इतले बाबा हांगासर जातले आमचे कडे त्याचं प्रपोजल असो अजून पर्यंत काय येऊंक ना पेपराचेर माहिती येयल्या त्याच्यावरसून लोक आता आपले आपले प्रतिक्रिया लोक सांगतात पण आमचे कडे पेपराचेर येऊंक ना आमचे कडे कोण पावंक ना आणि आमकां तो प्रोग्राम जो आहा आमचो तेंचो कसलो जो हे आहा प्रोजेक्ट आहा तो प्रोजेक्ट आमचो करपाक काय हरकत ना पण प्रॉब्लेम कसो आहा
जर तो समजा सगळ्यांक सामावून घेतलो ग्रामस्थांक आमचे पंचायत मंडळाकडे डिस्कशन जाताना जर तो सगळ्यांच्या समविचारान जर तो समाज प्रोग्राम जाता प्रोग्रेस जाता आमचो आणि जर तो प्रोजेक्ट जाता जाल्यार तेका आमचो हरकत काय नसतली. पण तेथून साधारण समजा एखादी गोष्ट फक्त तेचो म्हणजे साधारण म्युझिक पार्टी म्हणा अशी म्युझिक संगीत रजनी बसती संगीत रजनी करून आता जर हे सगळ्यो गोष्टी जर वायट व्यसनाच्या बाबतीन जर जाती जाल्यार तेका आमचो आमचा सहकार्य नसता. आता तेथून खरंच एंटरटेनमेंट आता एखाद्या टायमार पार्जेकर सर सी एम असताना त्यांच्यानी एक मोरजी खिंडीचेर एक प्रो हे केलं प्रोजेक्ट केलं आणि त्याचा त्यांच्यानी इन्कम काय केला थोडासा इन्कम गावकारां देवस्थानां थोडा इन्कम त्याचा सरकारां थोडा इन्कम आमचा तुझा ह्याका आमच्या तुझ्या मेंटेनन्सात तर तसं साधारण समजा काहीतरी असा तेथून काहीतरी भुरगे आमचे थोडेसे भुरगे बेकारी असल्या कारण कामांक लागतले पण ते बऱ्या मार्गान जर बऱ्या कामांक लागतले आणि असं त्याच्यात जर समजा आमच्याकडे जोपर्यंत त्यांच्यानी हाडून त्याचं प्लॅन देऊ ना आणि आम्ही जोपर्यंत त्याचं प्लॅन तो आम्ही बघू ना तोपर्यंत आम्ही कागदोपत्री काय सांगा शकणार आणि त्याच्यावर आम्ही काय बोलाय शकणार. पण आमच्याकडे फक्त असे इल्यात गोष्टी त्यो हे आता राजकीय स्टंट म्हणून एखाद्या टायमार कोणाय असे सांगा शकता की हो प्रोजेक्ट बरो न्हू तो प्रोजेक्ट बरो न्हू पण त्या मताचा आम्ही ना. जर तो प्रोजेक्ट समजा खरोच बेनिफिट लोकांक आहा त्याचं बेनिफिट जाल्यार आमकां त्याची शिकाडीची हरकत. आता पण लोकांपर्यंत तसो पेपराचेर जरी जो पावलो तरी लोकांक जो माणूस म्हाका सांग खरो विचारवंत आहा विचार करपी आहा ज्याची स्मरणशक्ती बरी आहा तो मनीस अजूनपर्यंत म्हणजे म्हाका सांग तिचो प्लॅनच येऊंक ना कशा तऱ्हेचो प्रोजेक्ट आहा वो काय का नसतना गरजेशिवाय शाणो मनीस कित्याक म्हण तेचेर बट्टो बाबडो उठयतलो गरजच ना तेची. आम्ही जर समजा जर तो समजा प्रोजेक्ट आमकां प्रोजेक्ट नका असं 100% ना पण तेथून आम्ही बेनिफीट बघतलो. एक तर आमच्या हयसर बेकार भुरगे आहोत पण बेकार भुरगे आहोत म्हणून समजा तेचो सनबना सारखो तेचो उपयोग जातलो साधारण कॅशिनो सारखो जर उपयोग जातलो आणि तेथून मग आणखी परत सायडीचे वाईट धंदे येतले ते वाईट धंद्या खातीर जर तसो जर तो प्रोजेक्ट जातलो जर तो प्रोजेक्टात आम्ही म्हणजे मी एकटो असो न्हू म्हणजे आमचा मंडळ हरकत घेऊ शकता आणि जर समजा आमच्या हरकत तका जर आम्ही घेतली आणि जर त्याका डावलून समजा जर सरकारात जर पॉवर आणि सरकार करतलो जर त्याच्यात मग काय करतलो ते काय बोलायचे का असे प्रोजेक्ट पहिले नायलॉन 66 म्हणा मेटा स्ट्रीप म्हणा असे प्रोजेक्ट खूप इले पहिले आणि ते लोकांनी पोरसून धाडले धावणं घातले पण ते प्रोजेक्ट आता नायलॉन 66 म्हणटा गुजरातात आहात पण हो तसो काय प्रोजेक्ट न्हू ही म्हाका सांगा तुम्ही आता हे जर परिस्थिती बघली हयसर जाल्यार आताच्या परिस्थितीत आताच सध्याच्या परिस्थितीत आमकां साधारण 12 तकाच आमकां हयसर झम पडना. आता म्हाका सांग प्रत्येक जाण लॉकडावनान ताका सध्याच्या परिस्थितीन जर बघल्यात जाल्यार रिवा सारख्या हेचेर सगळे तरेच्यो पार्ट्यो डेली आवाज आणि तो रातचो शळ असल्या कारणान तो सारखो आवाज सगळ्या लोकांक येतात आणि त्या लागून जर ती पार्टीच म्हणून आहात आणि ते म्हणतात की ती आम्ही त्याका म्युझिक सगळं हे करतलो पण त्याचे समजा समजा 1 लाखाची 2 लाखाची अशी जर कॅपॅसिटी आहात तर त्याका साऊंड प्रूफ खूप करू शकतो. त्यांचं सर्वे सर्वा प्लॅन येऊन आम्ही तो बघल्याशिवाय तोपर्यंत आम्ही जर समजा तो असो संगीत रजनी पार्ट्यो असो आहात जाल्यार आम्ही गावा वाटेन असतलो. माननीय मंत्री आहोत त्यांचे ते सायडीन सुद्धा अजून जमीन खूप आहात आणि असो म्हाका सांगा तुम्ही आता आमच्याकडे जशी जमीन आहात आम्ही जी मध्यवर्ती आहात त्यांच्या सायडीन तशी मध्यवर्ती अशी त्यांच्याकडे ते सायडीन पठार आहोत त्याच्यानं तो प्रोजेक्ट बाबू अजगुकर आमचे जे डेप्युटी सी एम आहोत त्यांच्यानी ते सायडीन सुद्धा तो हरा येता आमकां तसं काय ना एज अ आमचे पेडणेकार म्हणून आमकां थंयसर नोकऱ्योच जर मेळटो जाल्यार आमच्या लोकांक ताका काय मेळटा ते थोड्योश्यो दिल्या खूप आसल्यो आमकां काय प्रॉब्लम ना. ओपोजिशन ओपोजिशन असा त्या प्रोजेक्टात ओपोजिशन असा लोकांची पार्टी ओपोजिशन लिडरांची सगळ्यांची किती ओपोजिशन असा त्या फॉर द प्रोजेक्ट ओपोजिशन ओपोजिशन आतापर्यंत आयज पर्यंत त्याका फक्त जे पॉलिटिकल लिडर्स असा नाजाल्यार अपकमिंग हे आता इलेक्शनांक जे हे करपाचे असा त्यांच्यानी येऊन हो ओपोज केलेलो असा कारण ते म्हणटा किती एंटरटेनमेंट किती जाय आमचे एमजीपीचे येले दुसरे आपचो प्रसाद शहापूरकर बी ते येयले आयजच रमाकांत खलप जो पयली हांगासर एमएलए म्हणून आसलेलो एक्स एमएलए
तेणे आपले स्टेटमेंट दिले आहे. कारण याच्या पहिले म्हणपाक लागलो आपण तीन प्रोजेक्ट काढलेले, तीन प्रोजेक्ट त्यांच्यानी करपाक आपल्याक दिवंक ना. आणि हो आता प्रोजेक्ट आताच किती येतात, म्हणजे आपण हाडलेलो त्यांना जर असलेलो जाल्यार कितलेशे भुरगे ते कामांक लागतले असलेले. आता हो प्रोजेक्ट येता आणि हो लोकांक खबर नसल्या कारणान अजून लोकही कन्फ्यूज आहात. हांवें काल लोकलसांकडे काल हांव गेल्लो, त्यांची मीटिंग असलेली. सो ते म्हणपाक लागले कसे हे पळय एंटरटेनमेंट किती तरी येतात, आमचं त्या प्रोजेक्टाक विरोध ना. सो हांवें आणि दोघा तिघांक विचारले बाबा विरोध ना किया आणि विरोध आसपाक जाय किया जाल्यार तो म्हणते म्हणपाक लागले कसे हो जर प्रोजेक्ट येयलो जाल्यार आमकां म्हणपाक लागले आमचे जे टुरिस्ट वेहिकल त्यांकां बिजनेस मेळतलो. आता दुसरे म्हटले पेंडेमिक काळान सगळे हॉटेल्स बंद असलेले, आयच्यानच किती तरी रिलीफ मेळ्ळे कारणान ते म्हणपाक लागले अरे आमकां बिजनेस मेळतलो. ते आपल्या बिजनेस लायनीन त्या लायनीन सोदता किती आपल्याक आम्ही सेव जातले तेका लागून थंय त्याच्या सकयल जो एंटरटेनमेंट आता हो जो प्रोजेक्ट करता त्याच्या सकयल सगळ्यो गाडयो लागलेल्यो असतात आणि गाडाच खूप असलेले, म्हणजे सायडीन गाडा लायल्या. त्याच्या सकयल एक गार्डन असा जे फेमस गार्डन हरमल म्हणजे जुनसवाडा हरमल सारख्या सेंटराचेर असा ते थंय सगळे टुरिस्ट बी येतात आणि ते बसता येता उठता आपले एन्जॉय करता. Now, Kamulkar, what you're saying that basically it looks as if the locals are okay, chod opposition locals are not, they are saying that business jatle toshe ata tu he ulayla te he ami he karung shakta. Can we understand this tu kite ulayla to oshe म्हणजे त्यांना बिझनेस जातलो नाही, बिझनेस झाले काय ते उमेदी झाले नाही. ऑलरेडी ते म्हणतात आमच्याकडे कांयच ना, आमच्या गाडयो फाटले दोन वर्षा पासून बंद असा. ओके फाईन फेअर इनफ येस या समजा तसे केले तरी झाले. तो आता येऊचो ना प्रोजेक्ट काय झाला, नोटिफिकेशन झाला, नोटिफाईड झाला आणि त्या एंटरटेनमेंट झोनात कसले कसले एंटरटेनमेंटच्या सोय असतले हे आमकां खबर ना. परंतु गॅम्बलिंग झोन बी असा हे आम्ही पेपरार वाचला. सो पेडणे तालुक्यात एका भागात एंटरटेनमेंट झोन ऑलरेडी नोटिफाय झाला आणि आता पेडणे तालुक्यात एंटरटेनमेंट विलेज येतात मांद्रे मतदारसंघात. सो हो जो एकंदर कन्फ्युजन झाला, हो जो एकंदर मनात जी द्विधा मनस्थिती झाला ती क्लिअर करची पडटली सरकारा. एंटरटेनमेंट विलेज म्हणजे नेमके किती, थंय कसले किती विचार असतले, फक्त कॉन्फरन्स हॉल मागीर म्युझिका संदर्भात इव्हेंट जातले हे सगळे बरे असा, हे दाखवपाक बरे असा, पण प्रत्यक्षात ते कसे प्रत्यक्षात उतरतले काय. तो एंटरटेनमेंट झोन वेगळो, हो विलेज वेगळो, म्हणजे पूर्ण पेडणे तालुक्यात फक्त एंटरटेनमेंटच करप, लोकांच्यो ज्यो मुळावे सुविधा असा साधन सुविधा ताच्या कडे लक्ष दिवप ना, लोकांनी सदांच त्याच्या संदर्भात बोबो मारपाच्यो. आणि ही व्यवस्था कोण हांग सर्वसामान्य लोकांक न्हय, ही व्यवस्था हांगा जे पर्यटक येतले तांच्या खातीरही करून दवरला, म्हणजे गावातल्या लोकांनी आयुष्यभर मागणी करत रावप आणि त्यांच्या खातीर हे सगळे ते असूचेच ना म्हणणार. विकास हो बरोबर जाऊन जाय, पॉझिटिव्ह आम्ही अफर्मेटिव्ह असत, पण तो विकास करता असताना पहिली गावाच्या लोकांचा विचार करूया, तांका सगळे साधन सुविधा देऊया आणि मागीर आम्ही त्या एंटरटेनमेंट झोनात येऊया. अनेकांक भेडसावपी प्रश्न म्हणजे उदक, हॉस्पिटल, नोकऱ्यो, ह्यो ज्यो सगळ्यो गजाली असतात त्या ह्या गजालीचेर लक्ष दिवचे सोडून नवीन नवीन प्रकल्पाची पायाभरणी करप हे कितपत योग्य असा. निवडणुकी लागी पावल्यात आणि लोकांक भुलोवपा खातीर हो प्रकल्प लागू जाता काय, अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उभे रावल्यात. पेडणे तालुक्यात मांद्रे मतदारसंघात भर मे महिन्यात आमकां उदकाचो दर वर्सा समस्या, ती समस्या सुटावे जावपा खातीर अजून कसलोच प्रयत्न जावंक ना. हॉस्पिटल कोरोनाच्या वेळाचेर आम्ही अत्यंत हालाकीचे जीवन आम्ही फेस केला, हालाकीचे म्हणजे समस्या जी असा ती इतकी जटील झाली की आमकां साधन सुविधा ना. आता ह्यो ज्यो प्रकल्प घालच्या पहिली, नवीन प्रकल्प करच्या पहिली तुयातले हॉस्पिटल फास्ट बेगिनात बेगीन करचे, आम्ही वाचता 15 दिवसात महिनेभरात काम सुरू जातले, परंतु प्रत्यक्षात ते काय दिसती पडना. सो हॉस्पिटलात आरोग्याच्या बाबतीत, उदकाच्या बाबतीत, लायटीच्या बाबतीत, पर्यटनाच्या साधन सुविधा, मुळावे साधन सुविधा ज्या असतात त्यो साधन सुविधा दिवच्या खातीर कोणाचेच लक्ष ना. आणि नवीन नवीन प्रकल्पाची पायाभरणी जर करत राहत जाल्यार तो आमकां लोकांक डाऊट येतलेच न्ही. सो आम्ही आणखी मागणी करता की ह्यो सगळ्यो साधन सुविधा फुडल्या 19 डिसेंबर म्हणजे 60व्या वर्साच्या 61व्या वर्सात आम्ही वतले पळय ताजे पयलीच त्या पेडणे तालुक्यात जावच्यो आणि मागीरच ह्या प्रकल्पाक हात घालपाचो जर तो फायदेशीर असा जाल्यार ग्रामस्थांक.
एक हेच गावान न्हूच्या प्रत्येक गावान प्रत्येक गावातल्यांनी जो कोण कार्यकर्तो जो फुडाकार आहात त्यांच्यानी प्रत्येक गावातल्या लोकांक सपोर्ट करपाची अत्यंत गरज असा आवश्यकता असा कारण तो प्रोजेक्ट जो प्रकल्प जो आणि किती त्यांचं जे प्लॅनिंग असा ते लोकांपर्यंत पावनात शक्यतो ते लोकांक कळूनच दिनात की आम्ही थंयसर कसलो प्रोजेक्ट करतले किती करतले ॲक्च्युली ते लोकांक सामके अंधारात दवरतात आणि आता त्यांच्यानी सांगल्याप्रमाणे हांगा खंय एंटरटेनमेंट झोन किती तरी जावपाचो असा पण हो एंटरटेनमेंट झोन जो करपाचो असा तो किती खातीर आणि कसल्या कारणांक लागून तो लोकांक त्याचो गावातल्या लोकांक गरीब लोकांक आम जनतेक त्याचो किती फायदो जातलो हो सरकारान दाखवत दिवचो आणि प्रत्येक गावातल्या लोकांक घेऊपाचे बसपाचे त्यांच्यानी घेऊन बसून त्यांच्या बरोबर वार्ता करपाचे त्यांच्या बरोबर डिस्कशन करपाचे त्यांच्या बरोबर संभाषण करून तेतूर त्यांच्यानी मार्ग काढपाचो बाबा हो प्रकल्प हांगा योग्य असा व ना नाजाल्यार त्यांच्यानी तो त्वरित तो प्रकल्प स्क्रॅप करपाचो कारण लोकांक जर फायदो ना आणि गव्हर्नमेंटाक फायदो आहे जाल्यार त्याचा काय फायदो ना हेतूर माझे म्हणणे असे की लोकांक ज्या पद्धतीन हेतूर जर फायदो जाता जाल्यार त्यांच्यानी सरकार अवश्य करूचो एक बरे गोष्टी लोकांक फायदो जाता रवींद्र भरवण करू येतो आणि किती दुसरे खूप असे प्रकल्प असतात जे लोकांक फायदेशीर जातात हेतूर किती फायदो असा पण न्हू जो एंटरटेनमेंट म्हणून जो आज प्रकल्प करपाचो निर्णय घेतला सरकारान तेतूर लोकांक किती फायदो जावपाचो आहा तो त्यांच्यानी डिक्लेअर करपाचो लोकांक दाखवून दिवपाचे की बाबा असो असो लोकांक फायदो असा आणि त्यांच्यानी प्रॉमिस करपाचे न प्रॉमिस करता त्यांच्यानी रिटर्न दिवपाचे की आम्ही अमक्या लोकांक कामांक लावू शकता अमक्या लोकांचो रोजगार चलू शकता त्या लोकांक हांगा पोट भरू शकता हे त्यांच्यानी दिवपाचे आमच्या गोयात असे जाऊ खेडेगावात असे शिकले खूप भुरगे आहात खूप असतात बेकार असतात सामके डबल ग्रॅज्युएट झाले भुरगे असतात चेडवां असतात खूप जण असतात त्यांचे खंय तरी उदरनिर्वाह जाता तसो सरकारान विचार करूचो न्हू आपलो विचार करू थँक्स थँक नाव दिस इज आवर रिपोर्टर फ्रॉम मांद्रे ही इज बीन फॉलोईंग दिस अप नाव इट लुक्स एज इफ दॅट दिस प्रोजेक्ट इज कमिंग अप पीपल आर अ लिटल वरी अपसेट एनी ऑफ द मोस्टली द ऑथॉरिटीज एंड द ऑपोजिशन बिकॉज दे सेड दॅट दे हॅव नॉट बीन कन्सल्टेड बट देन इट लुक्स लाईक देर इज अ डायकॉटमी दे नोबडी शुअर गॅरंटी ना लोकांक लोकल्सांक की जाय ना जाय कित्याक अल्टिमेटली ट्युरिजम स्पॉट तो धंदो मेवतलो कितें मेवतले ते आशेन लोक रावल्या सो ओपोजिशन वील बी ओपोजिशन दे आर ओपोजींग पंचायत म्हणटा आमकां कांय सांगना लोकूय नको सो पॉसिबली द गव्हर्मेंट हॅज टू गेट टेक द पीपल इन टू कॉन्फिडन्स अँड गेट द फूल इन्वॉल्वमेंट इफ दे वॉन्ट दीस टू सक्सीड वीच शूड हॅव बीन डन उत्काडन आणि बिफोर द प्रोवर्बियल कोकोनट वॉज ब्रोकन लिसन टू वॉट द ओपोजिशन हॅज टू से ऑन दीस कोण तरी गोव्या बाहेरचं माणूस 300-400 कोटी खर्च करू शकणारी अशी व्यक्ती कोणीतरी ह्यांका गाठल्या आणि त्यांना जमीन जाय न्ही आज गोव्यान जमनी ना तर थोडे भाऊ ज्यो जमनी ज्यो असा त्यो त्यांच्या गळ्यान बांधपाचा हो कार्यक्रम असा हे स्वतः जे करणारे असतात ते स्वतः गब्बर जातले आणि गावाच्या माथी मात्र शेवटी अशा प्रकारची एक काहीतरी कायमस्वरूपी लांछन ज्याका आम्ही म्हणतात अशा स्वरूपाचे कार्य त्याच्या माथ्यावर मांडले कारण तुम्ही ज्यांना एडे मोठे जर कामे करू शकले आहात हे ग्रामसभेसमोर हाडा नाही प्रथम ग्रामसभा जे किंवा आपली सध्याची पंचायत जी असते ते पंचायतीक निदान सांगा आपला हो अशा प्रकारचा प्रकल्प असा म्हणून तुम्ही ज्या वेळेला आमच्या लक्ष्मीकांतान ज्यांना डेअरी घातली त्यांना हय आम्ही डेअरी घालतो शेतकऱ्यांक फायदो सांगले मग तुम्ही त्याच जागेन त्याच्या आधी आम्ही सायबर सिटी म्हणजे आय टी संदर्भात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात किती तरी घालतले हे लोकांसमोर आम्ही दौरले त्या चांगल्या उपक्रमांक तुम्ही विरोध केल्यात आणि तो बंद पडल्यात त्या ठिकाणी आय टी रिझॉर्ट घालचा प्रयत्न केलो त्याका तुम्ही विरोध केल्यात तो बंद पडल्यात तुम्ही आणि आज ज्या भाजपान लक्ष्मीकांत असा ज्या भाजपान आजचे सोपटे असा ते सत्ताधारी पक्षान असतात सत्ताधारी पक्षाचे आमदार असतात माजी मुख्यमंत्री असतात लोकांक विश्वासान तुम्ही आता घेऊच्यात ना फक्त राजकीय विरोधच करतल्यात जे सायबर सिटीत नाका म्हणून तुम्ही विरोध केल्यात त्यांना तुमका एंटरटेनमेंट जाय आय टी उद्योग नाका म्हणून तुम्ही जे कंबर कसून त्या ठिकाणी दगडफेक सुद्धा केल्यात तुमका आता हे एंटरटेनमेंट जाय हो प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मुखात असा प्रथम
म्हजी मागणी आसा प्रथम हो निश्चित एंटरटेनमेंट म्हणजे काय हो आराखडो लोकां समोर ठेवा त्या आराखड्याचेर पंचायत क्षेत्राचे आधी पहिली चर्चा जाऊ दी ग्राम सभेनी चर्चा जावची आणि ती फक्त मांद्र्यान जाऊन चलची ना हरमलांनी ती जाऊंक जाय मोरजीनी जाऊंक जाय किनारपट्टीन सगळ्या एकंदर सगळ्या पंचायतीन जशें जशी एनवायरमेंट संदर्भात पर्यावरण संदर्भात पब्लीक हियरींग जाता तशा प्रकारची हियरींग जाऊंक जाय लोकोपयोगी असा तर तो असं लपून छपून गिरायक जाहीर करता लपून छपून करू नका लोक उगी रावचे ना आताच लोकांमध्ये एक चलबचल निर्माण झाली चलबिचल निर्माण झाली असा जी हॉटेल जी सुविधा त्या किनारपट्टीन चालू झाल्या त्या किनारा हॉटेलांनी रात्रभर नाच गाणी धिंगाणो चलता आणि त्याचं दुष्परिणाम विद्यार्थ्यांचेर जाता लोकांच्या स्वास्थ्याचेर जाता ही तक्रार दर दिवशी आम्ही ऐकता तर त्या सगळ्याच्या माथ्यार मारणारो तुम्ही जर अशा प्रकारचो प्रकल्प हाडटले तुमचं उद्दिष्ट तरी किती असं पेडणे तालुक्यात तुम्ही संपूर्ण काझिनो खं जुगार जुगार नगरी आमच्या पेडण्यात उभी जाता हेच लोक सांगतात ही जमीन ही नगरी जुगार नगरी विरोध उभे करणारे कोण लोक आणि जुगाराबद्दल सांगतात आमच्या जाणट्यांनी आणि खरोखरच असा की जुगार हो केन्ना हो जो व्यसन जे असा ते एक सुरे केन्ना नसता जुगाराच्या सोबतीन अनेक अवैध स्वरूपाची कार्यवाही कामकाज त्या भागात सुरू जाता आम्ही जगभर हा फिरला आणि जगभरातल्या काही जुगारी नगरी सुद्धा आम्ही पळल्यात त्या नगरीने कशा प्रकारचं धिंगाणं घालतं आणि चारित्र कसे असू नये याचे दर्शन जाता स्त्रियांचे कसे अत्याचार जातात माणुसकी सोडून कसे लोक वागतात हे चित्र जगभरातल्या जुगार नगरीतल्या लोकांसमोर पावलं आणि आम्ही तर केन्ना फ्लोटिंग जुगार म्हणतात केन्ना जमनीवेलो जुगार म्हणतात हां जशी मग एकदा त्या एकदा जुगार झाले की त्याच्यानंतर मग हे मध्यग्रह हे जुगार ग्रहाला जोडून मध्यग्रह मध्यग्रह जोडून विषा आपली वेशाग्रह आहे अशी ही एक प्रकारची नवी संकल्पना आणि नव्या स्वरूपाचं एक हो येतं एक 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 माहोल तयार जाता संस्कृती निर्माण जाता ही गोव्यासारख्या सांस्कृतिक ही नुकसानकारक असा त्यासाठी जो प्रकल्प हे हाडू शकतात इच्छितात त्या प्रकल्पाची माहिती जनतेसमोर आधी मांडा जनमत समजावून घ्या नाहीतर दुष्परिणामाला सज्ज राहा दिस इज अ स्टोरी दॅट वी विल बी फॉलोईंग ऑन गोवा 365